प्रलंबित मागण्यांसाठीचा राज्यस्तरीय संप स्थगित केला असला तरी आज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यानं इचलकरंजी नगरपालिकेत दिवसभर शुकशुकाट होता। दरम्यान नगरपालिका स्तरावरील मागण्यांची तातडीनं पूर्तता करू आणि शासन स्तरावरील मागण्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाहीर केलेलं कामबंद आंदोलन स्थगित केलं। मात्र इचलकरंजी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी नगरपालिका स्तरावरील मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन केलं। सकाळी कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली। सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यानं नगरपालिकेत शुकशुकाट होता, त्यामुळं कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली। दरम्यान शासन स्तरावरील मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं लेखी पत्र नगराध्यक्ष अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात अण्णासाहेब कागले, के कांबळे, शंकर अगसर, विजय पाटील, संजय कांबळे, संजय शेटे, शीतल पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते।